तालुका निवडणूक कार्यालयाला भेट देण्यासाठी जामनेर तहसील कार्यालय इथं आलेलो आहोत. आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आदरणीय नायब तहसीलदार मॅडम ज्या निवडणुकीचं कार्य सांभाळतात त्या आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. तरी आपण जी प्रश्नावली तयार केली आहे त्या प्रश्नावलीप्रमाणे एक एक मुलाने आपल्या प्रश्नाचं प्रश्न वाचून मॅडमांना विचारायचं आणि मॅडमांनी उत्तर दिल्यावर दुसरा जो प्रश्न असेल त्या दुसरा प्रश्न विचारायचा आहे. दुसऱ्याचं पूर्ण उत्तर मिळालं की त्यानंतरच तिसरा प्रश्न आपण विचारायचा आहे. आपली जी प्रश्नावली आहे त्या प्रश्नावलीनुसार मॅडम आपल्याला संपूर्ण उत्तर देतील. तर मी सर्वांना विनंती करतो की पहिला प्रश्न ज्याचा असेल त्यांनी पहिला प्रश्न मॅडमांना विचारावा. करत मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं इथं तहसील ऑफिसतर्फे स्वागत करते आणि मला खरोखर आज खूप आनंद होतोय का ह्या मुलांना सर आपल्याला निवडणुकीचं महत्व एवढ्या कमी वयात पटवून देण्याकरता त्यांनी इथं आपल्याला आणलं आहे. यानुसार मला असं वाटतं का हा एक सुजाण मतदार घडवायचा पाया सर घालत आहे. त्याच्याकरता मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आता आपण आपले विचार कार्यालयाचे संबंधित प्रमुख पद असतं तहसीलदार साहेब जामनेर यांचं आणि तहसीलदार साहेबांनंतर निवडणुकीचं कार्य पाहत असेल तर नायब तहसीलदार निवडणूक. या कार्यालयामार्फत निवडणूक कार्यालयामार्फत मेनली लोकसभा विधानसभेचे निवडणूक घेतलेली जाते आणि ग्रामीण स्तरावर म्हणून आपल्या ग्रामपंचायतीचे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकाही या कार्यालयाअंतर्गत घेतल्या जातात. निवडणूक विभागाची कार्य कोणाच्या निष्कर्षात आहे? निवडणूक विभागाचे कार्य राज्य निवडणूक आयोग आणि केंद्र निवडणूक आयोग यांच्या निर्देशनाखाली चालते. कार्यालयामार्फत कोणकोणत्या निवडणुका घेतल्या जातात? कार्यालयामार्फत लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक आणि ग्रामीण स्तरावरती ग्रामपंचायत निवडणूक जिल्हा आणि पंचायत समितीची निवडणूक या कार्यालयातर्फे घेतली जाते. मनुष्यबळ असतं ते तहसील विभागातर्फे इतर विभागांचं मनुष्यबळ आपण अक्वायर करतो आणि त्या अंतर्गत आपल्या निवडणुकीचं कार्य पार पडतो. निवडणुकीची सूचना साधारणतः 1.5 महिना आधी निवडणूक डिक्लेअर होते. 45 निवडणुकीसाठी नवीन मतदाराची नोंद करणे आणि मतदार याद्या अद्ययावत करणे ही कामे कोणामार्फत चालवली जातात? नवीन मतदाराची नोंद ही आपल्याकडे निवडणूक आयोगातर्फे त्याची होते पण त्याची प्रोसिजर अशी आहे की आपल्या BLO मार्फत नवीन मतदाराकडनं Form 6 भरून घेतला जातो किंवा आपल्या ECIच्या साईटवर आपण ऑनलाईन तो फॉर्म सबमिट करता केला जातो आणि त्याच्यावरती पुढील प्रोसिजर आपली तहसील कार्यालयातर्फे होते आणि त्यानंतर मतदार यादी ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियातर्फे अद्ययावत केली जाते.